नाझिया मुल्ला, डायटिशियन अस्टर आधार हॉस्पिटल. आजही ऋतुमानानुसार होणाऱ्या बदलामध्ये जे योग्य आहार घेतला पाहिजे उन्हाळ्यामध्ये त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे. उन्हाळ्यामध्ये काय पदार्थ खायचे हे इन जनरल सगळ्यांना माहिती आहे, जसे की आपण काकडी, कांदा, टोमॅटो, दही, फळे, पालेभाज्या हे सगळं खाल्लं पाहिजे आणि काही गोष्टी खाल्ल्या नाही केल्या पाहिजेत हे सगळ्यांना माहिती आहे. पण ह्याच्या मागे काय कारण आहे थोडक्यात बघणार आहे की काकडी खाल्ल्यामुळे नेमकं काय होतं. काकडीमध्ये जे अँटीऑक्सिडंट्स आणि पाण्याचं प्रमाण भरपूर आहे त्याच्यामुळे आपल्या बॉडीमधले जे टॉक्सिकंट्स आहेत ते बाहेर फेकले जातात आणि जी उष्णता जी वाढते आपण म्हणतो ती उष्णता कमी होऊन आपल्या शरीराला होणारा दाहक होतो. तसेच कांदा आणि टोमॅटो याच्यामध्ये जे अँटी ॲलर्जन असतात ज्याच्यामध्ये आपल्याला फूडमुळे जो त्रास होतो पचनाचा हे सगळं कमी होतं आणि त्यामुळे आपल्याला उष्माघाताचा त्रास होणारा किंवा बीपीची वाढतो हे सगळं कमी करायला मदत करतात आणि त्यामुळं आपण त्या जे घातक परिणाम आहेत त्याच्यावरती मात करून आपण उन्हाळा छानपणे एन्जॉय करू शकतो.